हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत केमिकल थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरचे एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टूचे क्वेश्चन्स ओके तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चनने विच अमंग द फॉलोइंग प्रॉपर्टी इज नॉट अ स्टेट फंक्शन इज नॉट अ स्टेट फंक्शन विचारलेलं आहे सो आउट ऑफ फॉलोइंग वॉल्युम प्रेशर इन्थॅल्पी आर स्टेट फंक्शन वेर एज वर्क वर्क इज अ पाथ फंक्शन का स्टेट फंक्शन पाथ फंक्शन स्टेट फंक्शन विच इज डिपेन्ड ओनली ऑन इनिशियल एंड फाइनल स्टेट पाथ फंक्शन जे जो का पाथ वरती डिपेन्ड करता गैस इज अलाउड टू एक्सपांड इन एंड इन्सुलेटेड कंटेनर अगेन्स्ट अटंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ टू पॉइंट फाइव बार कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर संगू पॉइंट फाइव बार आणि एक्सपान्शन झालं आहे फ्रॉम फोर पॉईंट फाय डी एम क्यूब टू सेवन इन्टू टेन्डरस टू मायनस थ्री मीटर क्यूब बघा सेवन इंटू टेन्डरस टू मायनस थ्री मीटर क्यूब म्हणजेच काय तर सेवन डी एम क्यूब दिस इज एक्सपान्शन देन फाईन चेंज इन इंटरनल एनर्जी आता सिन्स इन्सुले इन्सुलेटेड कंटेनर आहे तर फर्स्ट लॉ थर्मोडायनेमिक्सनुसार डेल्टा यू इज क्यू प्लस डब्ल्यू आणि क्यू काय बनणार इथे झिरो बनणार सो डेल्टा यू विल बी डब्ल्यू विच इज मायनस पी डेल्टा व्ही करेक्ट सो प्रेशर आहे आपल्याकडे टू पॉईंट फाईव्ह आणि जो चेंज आहे तो आहे सेवन पासून फायनल वॉल्यूम इज सेवन आणि इनिशियल वॉल्यूम आहे फोर पॉईंट फाईव्ह एक्सपान्शन झालेलं आहे करेक्ट सो ते झालं टू पॉईंट फाईव्ह इंटू टू पॉईंट फाईव्ह तर त्याचा आन्सर आपल्याकडे बनणार आहे मायनस सिक्स पॉईंट टू फाईव्ह बार डी एम क्यूब आणि त्याचं ज्यूलमध्ये कन्व्हर्जन काय असतं तर मल्टिप्लायड बाय हंड्रेड म्हणून मग आन्सर बनेल सिक्स ट्वेंटी फाईव्ह ज्यूल नेक्स्ट टू ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज फॉर्मिंग ओ टू गॅस अँड एच टू ओ लिक्विड ठीक आहे आता सुक्रोज म्हणजे काय बघा तर सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेवन याचा आपण ऑक्सिडेशन करतोय म्हणजे रिएक्शन ऑक्सिजन बरोबर असणार आहे आणि प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे ओ टू प्लस एच टू नाऊ बारा कार्बन आहेत सो इथे पण ट्वेल्व सी ओ टू बनतील सी ट्वेंटी टू ओच ओ इलेवन म्हणजे इलेवन एच टू बनतील करेक्ट आता हा तर लिक्विड पार्ट आहे इग्नोर करा ह्याला आपण सॉलिड कन्सिडर करणार ह्याला इग्नोर करू दिस इज गॅस अँड दिस इज गॅस आणि आता जर बघितलं तर इथे पण ट्वेल्व ओ टू इकडे ट्वेल्व सी ओ टू सो डेल्टा एन जो असेल विच इज एन पी मायनस एन आर तर तो, तो बनणार आहे आपल्याकडे झिरो करेक्ट काही जण आता हा बारा आणि हा जर अकरा कन्सिडर केला तर त्या केसमध्ये तो नक्कीच नॉट इक्वल टू झिरो असेल बट यू हॅव टू रिमेंबर धिस डेल्टा एन इज ओनली ॲप्लिकेबल टू गॅस तो फक्त गॅस कन्सिडर करायचा करेक्ट सो डेल्टा so, एन काय येईल आपल्याकडे इथे डेल्टा एन बनणार आहे झिरो मग इंटरनल एनर्जी चेंज काय असणार आहे ओके uh, okay, इंटरनल एनर्जी चेंज पण दिलं आहे त्यांनी ट्वेंटी फोर किलोज्यूल टू जूलसाठी किलो जूल मग आता डेल्टा एच फाईन करायचं आहे तर फॉर्म्युला काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू मायनस डेल्टा एनरटी प्लस डेल्टा एनरटी त्यातला प्लस डेल्टा एन आर टी हा सेक्शन तर झिरो बनून जाईल कॉज डेल्टा एन झिरो आहे मग डेल्टा एच काय बनणार तर डेल्टा एच बनणार आहे डेल्टा यू नाव आपल्याला सांगितलं आहे की फॉर टू ग्रॅम एनर्जी चेंज आहे ट्वेंटी फोर टू ग्रॅमसाठी एनर्जी चेंज किती आहे ट्वेंटी फोर किलोजूल मग आता वन मोल ऑफ सुक्रोज वन मोल ऑफ सुक्रोज कारण किलोजूल मोल सांगितलं ना वन मोल ऑफ सुक्रोज म्हणजे किती असतं थ्री फोर्टी टू ग्रॅम मी वरतीच फॉर्म्युला लिहिलाय सो यू कॅन कॅल्क्युलेट कार्बनचं मास असतं ट्वेल्व्ह हायड्रोजन इज वन ऑक्सिजन इज सिक्स्टीन मग थ्री फोर्टी टू ग्रॅमसाठी किती असेल बघा बघू शकतो आपण टू ग्रॅमसाठी ट्वेंटी फोर आहे म्हणजेच काय तर एका ग्रॅम मागे ट्वेल्व आहे सो इथे काय असणार आहे आन्सर थ्री फोर्टी टू मल्टीप्लायड बाय ट्वेल्व आणि थ्री फॉर्टी टू मल्टीप्लाय बाय ट्वेल्व जर केलं तर ट्वेल्व टू ट्वेंटी फोर फोरमधून टू राहिले इथून येईल फिफ्टी ट्वेल्व फोर जा फोर्टी एट सो झिरो फाईव्ह आणि ट्वेल्व जा ट्वेल्व थ्री इज थर्टी सिक्स प्लस फाईव्ह दॅट विल बी फोर्टी वन तो फोर वन झिरो फोर विच इज ऑप्शन डी नेक्स्ट

फ्रॉम इनिशियल वॉल्यूम ऑफ टू पॉईंट फाय लिटर टू फायनल वॉल्यूम फोर पॉईंट फाय लिटर आणि मग वर्क डन आपल्याला फाईन करायचं आहे तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे साठी मायनस पी डेल्टा व्ही प्रेशर आहे टू पॉईंट फाईव्ह इन टू फायनल वॉल्यूम फोर पॉईंट फाय लिटर इनिशियल वॉल्यूम टू पॉईंट फाय लिटर म्हणजेच ते आन्सर बनणार आहे आपल्याकडे मायनस फाईव्ह बार लिटर आणि आता ह्याचं कन्वर्जन केलं मल्टिप्लायड बाय हंड्रेड तर ते झालं मायनस फाईव्ह हंड्रेड जुल विच इज ऑप्शन सी क्वेश्चन नंबर सिक्स इंटरनल एनर्जी चेंज सांगायचं आहे जेव्हा एक्स जूल ऑफ वर्क इज डन ऑन सिस्टीम डन ऑन सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह आणि वाय जूल ऑफ हिट इज ट्रान्सफर टू सराउंड ट्रान्सफर टू सराउंडिंग म्हणजे निगेटिव्ह तर सिम्पली एक्स मायनस वाय एक्स असणारे पॉझिटिव्ह आणि वाय असणारे निगेटिव्ह दॅट इज जस्ट सिम्पली द साईन कन्व्हेन्शन ऑप्शन बी करेक्ट बने अपने नेक्स्ट वन कैलक्युलेट चेंज इन एंथालपी फॉर केमिकल रिएक्शन वेन वर्क डन इज माइनस एट हंड्रेड एंड इंक्रीज इन इंटरनल एनर्जी इज सिक्स हंड्रेड जूल ओके फॉर्म्यूला अपने क्या डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनर्जी और पी डेल्टा वी दैट इज वर्क डन सो डेल्टा यू है अपने क्या इंटर्नल एनर्जी इंक्रीज है सिक्स हंड्रेड आणि वर्डन आहे मायनस एट हंड्रेड सो इथून डेल्टा एच आपल्याकडे बनेल मायनस टू हंड्रेड दॅट इज ऑप्शन बी नेक्स्ट कॅल्क्युलेट बॉन्ड इन फॉर एच सी एल बॉन्ड फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इथे रिएक्शन गिवन आहे आपल्याला दोन एच सी एलसाठी इथे एनर्जी आहे मायनस वन एटी फाईव्ह आणि रिॲक्शन एनथाल्पी आहे आणि आपल्याला बॉन्ड एन्थाल्पीस पण गिवन आहेत एच एच आणि सी एल सी एलच्या आता ज डू रिमेंबर दिस रिॲक्शन एनथाल्पी जेव्हा आपण बॉन्ड एन्थाल्पीच्या टर्म्समध्ये कॅल्क्युलेट करतो तेव्हा ती रिॲक्टन मायनस प्रॉडक्ट घ्यायची सो सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट हे असं असणार आहे रिॲक्शन एन्थाल्पी आहे आपल्याकडे मायनस वन एटी फाईव्ह ठीक आहे दॅट विल बी इक्वल टू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट रिॲक्टंट म्हणजे एच टू आणि सी एल टू त्यांच्या एनर्जीज बघा त्या आहेत फोर थर्टी फाईव्ह प्लस टू फोर्टी फोर मायनस बॉन एन ऑफ प्रॉडक्ट असेल आणि हे टू टाइम्स असणार आहे का टू टाइम्स कारण इथे दोन एच सी एल बनलेत सो ह्याला अपोजिट साईडला घेऊन जाऊ टू टाइम्स बॉन एन ऑफ एच सी एल सिम्पली दिस विल बी इक्वल टू फोर थर्टी फाईव्ह प्लस टू फोर्टी फोर आणि हा मायनस एटी फाईव्ह वन एटी फाईव्ह जो आहे तो प्लस वन एटी फाय होऊन जाईल आता ह्याचा आन्सर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली फोर फोर्टी अँड त्याच्यामध्ये आपण एटी ॲड केले तर फाईव्ह फोर्टी सिक्स ट्वेंटी एट सिक्स्टी फोर हे आन्सर असेल दोनसाठी मग बॉन्ड एन्थाल्पी ऑफ इथ सी एल काय बनणार आहे तर धिस व्हॅल्यू डिवायडेड बाय टू म्हणजेच yes. acid. ते बनेल फोर थ्री टू आणि फोर थ्री वाला येस वी हॅव ऑप्शन ॲज ऑप्शन ए नेक्स्ट वन फॉर कंबशन ऑफ वन मोल ऑफ अॅन ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय तर सी एच थ्री सी ओ एच और त्याला आपण असं म्हणू सी टू एच फोर ओ टू आणि त्याचं कंबशन केलं आहे आपण रिएक्शन मी ओ टू करूया प्रॉडक्ट असणारे आपल्याकडे दोन सीओ टू बनतील कारण दोन कार्बन होते प्लस चार हायड्रोजन म्हणजे दोन एच टू ओ बनतील करेक्ट एच टू ओ आपण लिक्विड घेणार आहे ऍसिडिक लिक्विड घेऊ हा एक गॅस आहे हा एक गॅस आहे आता इथे जर बघितलं तर ऑक्सिजन बघा इथे दोन ऑक्सिजन आहे इथे दोन ऑक्सिजन गेलेत इथले आता राहिलेले बॅलन्स करायचे म्हणून मग बॅलन्स केल्यावर हा इथला फॅक्टर टू बनेल सो so, वी कॅन सी डेल्टा एन जो असेल विच इज एन पी मायनस येणार तर एन पी आहे फक्त हा सी टू आणि एन आर हा बनला टू मायनस टू तुम्हाला सर हा का नाही घेतला हा का नाही घेत आहे किंवा हा का नाही घेत आहे तर धोज विल लिक्विड स्टेट आपण डेल्टा एन मध्ये फक्त गॅस कन्सिडर करतो तर इथे व्हॅल्यू येईल झिरो आणि डेल्टा एन झिरो झाला तर वर्गडन पण काय बनणार आहे झिरो बनून जाईल विच इज ऑप्शन सी नेक्स्ट कॅल्क्युलेट बॉन एन फॉर इट्स एल बॉन्ड बॉन्ड एन थल पी कैल्क्युलेट कर हफ्ता आई गेस हाँ येस हाँ सेम क्वेश्चन अपन आता है विच इज फोर थर्टी टू वाला सो आई वोट सॉल्व दैट अगेन नेक्स्ट वन एन आइडियल गैस इज कम्प्रेस फ्रॉम टेन डीएम क्यूब टू वन डीएम क्यूब राइट एट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ टू बार द कैलकुलेट वर्क डन सीम्पली डब्ल्यू इक्वल टू माइनस पी डेल्टा वी सो दॅट विल बी मायनस टू इन टू कम्प्रेस्ड केलं आहे टेनपासून वनपर्यंत सो फायनल मायनस इनिशियल वन मायनस टेन म्हणून मग मायनस नाईन झालं आणि मग आन्सर बनणार आहे ते प्लस एटीन अँड दिस विल बी बार डी एम क्यू सो ज्यूलमध्ये आलं ते वन एट झिरो झिरो ज्यूल और त्यालाच आपण म्हणू वन पॉईंट एट किलो ज्यूल ठीक आहे विच इज ऑप्शन ए नेक्स्ट द बॉन्ड एन्थाल्पिज आर गिवन देन हायड्रोजनेशन ऑफ साठी आपल्याला फाईन करायचं आहे हायड्रोजनेशन ऑफ इथिलीन म्हणजे काय असेल बघा तर सी टू एच फोर गि इथे असणार आहे सी टू एच सिक्स हायड्रोजनेशन करतोय म्हणजे एच टू ची ऍडिशन करतोय ओके बॉन्ड एन्थाल्पिसमध्ये आन्सर आहे सो डेल्टा एच ऑफ रिएक्शन बघा काय असेल तर बॉन्ड एन्थाल्पिस ऑफ रिएक्टन मायनस ऑफ ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे एक करेक्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड देन प्लस कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड चार असतील तिथे प्लस एक हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड असेल ओके मायनस इथे एक कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बनेल आणि प्लस टोटल सहा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड बनतील सिम्पली स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे आता व्हॅल्यूज फक्त आहेत व्हॅल्यूज टाकताना बघा मी फोर सी एच आणि इथला सिक्स मधले चार कॅन्सल करतो सो इथे टू सी एच एस ठेवतो कॅल्क्युलेशन अजून जरा कमी होतील आता डबल बॉन्डसाठी एनर्जी किती सांगितली तर सिक्स हंड्रेड प्लस सिंगल बॉन्डसाठी हायड्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्डसाठी आहे फोर हंड्रेड मायनस कार्बन कार्बन सिंगल बॉन्डसाठी येणं जी आहे थ्री फिफ्टी प्लस टू इंटू कार्बन हायड्रोजन बॉन्ड म्हणजे ती आहे फोरटेन फोर टेन इंटू टू केलं मग इथे बनल आपल्याकडे वन थाउजंड आणि इथे येणार आहे थ्री फिफ्टी प्लस फोर टेन इंटू टू फोर टेन का आणि टू म्हणजे तो झाला ए ट्वेंटी एट ट्वेंटी आणि थ्री फिफ्टी म्हणजे ते बनणार आहे इलेवन सेवन्टी सो so, आन्सर येईल आपल्याकडे मायनस वन सेवन्टी मायनस वन सेवंटी इथ इज ऑप्शन टी नेक्स्ट आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट टेम्परेचर इज अ स्टेट फंक्शन करेक्ट आहे वर्क इज अ स्टेट फंक्शन रॉंग आहे दिस इज अ पाच फंक्शन राईट सो हा ऑप्शन आपला करेक्ट झाला नेक्स्ट क्वेश्चन बघू इथे बघा हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ एच सी एल फाईन करायचं हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ एच सी एल आणि गिवन रिॲक्शनसाठी आपल्याला डेल्टा एच दिला आहे मायनस वन नाईंटी फोर तर बघा हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय असतं एका साइडला इलेमेंटल फॉर्म पाहिजे प्रॉडक्ट रिएक्टन साईडला इलेमेंटल फॉर्म पाहिजे आणि प्रॉडक्ट साईडला तो कंपाऊंड बनलेला असेल ठीक आहे पण तो सिंगल पाहिजे आता इथे दोन एच सी एल साठी एनर्जी दिसते मग सिंगलसाठी काय असेल वन एच सी एल साठी काय असणार तर ह्याची हाफ मायनस वन नाईन्टी फोर का हाफ केला तर दॅट विल कम आउट टू बी मायनस नाईन्टी सेव्हन विच इज ऑप्शन सी नेक्स्ट

प्रेशर आहे टू पॉईंट झिरो टू इन्टू टेन्ड्रेस टू फाईव्ह न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टू पॉईंट झिरो टू बार ओके हे कन्व्हर्जन माहीत पाहिजे वन बार इज टेन टेन्ड्रेस टू फाईव्ह न्यूटन पर मीटर स्क्वेअर मग वर्क काय आलं मायनस पी डेल्टा वी दॅट विल कम आउट टू बी मायनस टू पॉईंट झिरो टू इन्टू टू ते बनेल मायनस फोर पॉईंट झिरो फोर आणि जूनमध्ये कन्वर्ट केलं तर इन्टू हंड्रेड केलं तर तो, तो बनेल फोर झिरो फोर यू कॅन सी हिअर ऑप्शन पी अगेन नेक्स्ट इफ क्यू इज हिट लिबरेटेड लिबरेटेड म्हणजे रिलीज झाली आहे सो तो झाला मायनस क्यू बेसिकली आणि डब्ल्यू इज डन ऑन द सिस्टीम ऑन द सिस्टीम म्हणजे तो झाला प्लस डब्ल्यू आता फॉर्म्युला असतो आपल्याकडे डेल्टा यू इक्वल टू मायनस क्यू होऊन जाणार आहे तो कारण लिबरेट झाली आहे प्लस डब्ल्यू राईट सो मग इक्वेशन काय बनेल क्यू इक्वल टू डब्ल्यू मायनस डेल्टा यू कारण क्यूमध्ये विचारलेत त्यांनी हे रिअरेंज केलं हे इकडे गेलं आणि हे इकडे आलं सो क्यू इक्वल टू डब्ल्यू मायनस डेल्टा यू ऑप्शन बी नेक्स्ट विच आर द फॉलोइंग इज ट्रू फॉर रिएक्शन इन्वॉल्ंग ओनली सॉलिड्स और लिक्विड सॉलिड आणि लिक्विड साठीच्या रिएक्शन आहेत तर मग डेल्टा एन झिरो झाला गॅसमध्ये एक बघतो की नाही डेल्टा एन झिरो झाला डेल्टा एन झिरो झाला तर काय डेल्टा एज इक्वल टू डेल्टा यू नेक्स्ट वन एंथाल्पी ऑफ कंबशन फॉर कार्बन ग्राफाईट अँड कार्बन डायमंड इज गिव्हन आणि विचारला आहे कन्व्हर्जन एनथाल्पी तर बघा अरे कन्व्हर्जनसाठी काय आहे तर त्यांच्या एन्था एन्थाल्पी ऑफ कम्बर्शन ज्या आहेत त्यातला डिफरन्स या दोघांमधला जर डिफरन्स घेतला थ्री नाईन्टी थ्री पॉईंट एट आणि थ्री नाईंटी फाय पॉईंट थ्री तर तो बनेल वन पॉईंट फाईव्ह करेक्ट येस वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह म्हणजे ऑप्शन सी नेक्स्ट कॅल्क्युलेट चेंज इन इंटर्नल एनर्जी ऑफ द सिस्टीम इफ थर्टी सेवन पॉईंट सिक्स ऑफ वर्क डन इज डन बाय सिस्टीम बाय सिस्टीम म्हणजे मायनस ओके okay, आणि ही, हीट लॉस हीट लॉस म्हणजे अगेन मायनस मायनस फोर्टीन पॉईंट सिक्स म्हणजे ते बनेल फिफ्टी वन फिफ्टी टू पॉईंट टू मायनस फिफ्टी टू पॉईंट टू ऑप्शन बी ठीक आहे दोन्हीही मायनस करायचे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे इक्वेशन आपल्याकडे इथे बघा व्हॉट इज वर्क डन ॲट थ्री हंड्रेड के फॉर द रिएक्शन एसो टू प्लस हाफ अ फो टू गिव्ह एसो थ्री इथे डेल्टा एन बनेल आपला वन मायनस वन पॉईंट फाईव्ह म्हणजे पॉईंट फाईव्ह आला मग आता वर्क काय तर वर्क आहे मायनस डेल्टा एन आर टी राईट सो मग व्हॅल्यूज टाकू आपण मायनस डेल्टा एन आर टीमध्ये झिरो पॉईंट फाईव्ह मायनस मायनस प्लस होईल तो आता डायरेक्ट प्लस लिहून टाकतो इन्टू आर आहे एट पॉईंट थ्री वन फोर आणि इंटू टेम्परेचर आहे थ्री हंड्रेड आता एट पॉईंट थ्री इंटू थ्री म्हणजे तो ट्वेंटी फाईव्ह झाला ट्वेंटी फाईव्हचा हाफ म्हणजे ते बाराशे पन्नासच्या आसपास येऊन जाईल बाराशे पन्नासच्या आसपास बघा बाराशे सत्तेचाळीस आहे सो हाँ ला of हा झाला करेक्ट ऑप्शन कॅल्क्युलेट प्रेशर ऑफ वन पॉईंट फाईव्ह मोल ऑफ गॅस अॅव्हिंग हॅव्हिंग व्हॉल्यूम थ्री डी एम क्यू अँड टेम्परेचर दिले मोल्स दिलेत वॉल्यूम दिले टेम्परेचर दिले आळ आहे हा ॲक्च्युली इथला क्वेश्चन नाही बनणार हा बनेल इलेवन स्टँडर्डच्या स्टेट्स ऑफ मॅटरचा आयडियल घ्यास इक्वेशननुसार पी व्ही इजिकवल टू एन आर टी मग पी जो आहे तो बनेल एन आर टी अपॉन व्ही आणि एन आर टीमध्ये एन आहे वन पॉईंट फाईव्ह इन टू आर असेल झिरो पॉईंट झिरो एट टू इन टू टेम्परेचर आहे थ्री हंड्रेड आणि वॉल्यूम आहे आपल्याकडे थ्री डी एम क्यू राईट मग हे असं कॅन्सल करतो थ्री आणि इथे थ्री हंड्रेड तर हंड्रेड राहिला हंड्रेड इन्टू झिरो पॉईंट झिरो एट टू म्हणजे तो बनेल एट पॉईंट टू आणि एट पॉईंट टू इंटू वन पॉईंट फाईव्ह करायचं आहे आपल्याला मग एट पॉईंट टू इंटू वन पॉईंट फायव्ह केलं तर ट्वेल्व्हॉईंट थ्री येऊन जाईल त्याचा आन्सर ट्वेल्व पॉईंट थ्री आहे बघा इथे ऑप्शन आहे ऑप्शन बी ठीक आहे हा होता स्टेट्स ऑफ मॅटरचा क्वेश्चन ठीक आहे आपण करून टाकू इथेच नाव द डिफरन्स बिटवीन एन्थाल्पी चेंज अँड इंटरनल एनर्जी चेंज म्हणजे डेल्टा एच मायनस डेल्टा यू करायचा आहे तर तो असणार आहे डेल्टा एनआरटी फॉर वन मोल ऑफ इथाईल अल्कोहोल कंबशन ओके कंबशन ऑफ वन मोल ऑफ इथाईल इथाइल अल्कोहोल म्हणजे तो झाला सी टू एच सिक्स ओ त्याचं कंबशन केलं तर इथे बनेल आपल्या इकडे ओ टू ओ टू बनणारे दोन प्लस एच टू ओ बनणारे तीन आता ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे आपल्याला तर बघा इथे इथे ऑलरेडी एक ऑक्सिजन आहे सो ते कन्सिडर करून दोन आणि दोन चार म्हणजे टू टूचा फोर आणि इथे थ्री म्हणजे सेवन ऑक्सिजन आयटम्स आहेत त्यातला एक आहे ऑलरेडी तर सहा पाहिजेत सहा पाहिजेत म्हणजे हा थ्री असला पाहिजे करेक्ट आता हा गॅस आहे हा गॅस आहे सिम्पली डेल्टा एन फक्त बघा डेल्टा एन काय बनणार टू मायनस थ्री सो तो, तो आला मायनस वन मायनस वन डेल्टा एन आला ती व्हॅल्यू इथे टाकली तर मग ओव्हरऑल आन्सर काय बनेल मायनस आर टी मायनस आर टी म्हणजे ऑप्शन बी ओके नेक्स्ट वन अ सर्टन सिस्टम इज एक्झोथर्मिक 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 म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह आहे तो सो डेल्टा एच आहे आपल्याकडे मायनस टू सिक्स्टी किलोजूल अँड डज अ वर्क ऑफ वर्क ऑफ टेन म्हणजे ते पण मायनस आहे सो डेल्टाच इक्वल टू डेल्टा यू प्लस वर्क जे लिहितो ते वर्क पण आपल्याकडे मायनस असणार आहे ना करेक्ट आता हे इकडे शिफ्ट केलं आपण डेल्टा यू आपल्याला फाईन करायचं आहे मग डेल्टा यू का असणार तर डेल्टा एच करेक्ट, डेल्टा एच मायनस हायक्रेस शिफ्ट होऊन डब्ल्यू सो मग इथे आहे ऑलरेडी डेल्टा एच गिवन आहे टू सिक्स्टी आणि त्याच्यातून हा टेन आपण मायनस केला राईट टेन मायनस केला तर ते आन्सर बनेल मायनस टू टू सिक्स्टी ऑलरेडी होता त्याच्यातून वर्क ते मायनस करून टाकायचं टेन मायनस केलं तर दॅट विल बिकम टू सेव्हन्टी वॉट इज चेंज इन इंटरनल एनर्जी वेन सिस्टीम डज वन फॉर्टी किलोजूल ऑफ वर्क ऑन सराउंडिंग वन फॉर्टी किलोज्यूल ऑफ वर्क ऑन सराउंडिंग करतंय म्हणजे डब्ल्यू झालं मायनस वन फॉर्टी आणि सराउंडिंग वरती वर्क करून इथे फोर्टी जूल ऑफ हीट इज ऍडेड आहे म्हणजे क्यू आहे आपल्याकडे प्लस फोर्टी मग काय प्लस फोर्टी आणि मायनस वन फोर्टी मग ऍडिशन केली तर तो बनेल हंड्रेड किलोजूल राईट डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू त्यानुसार सिंपली तेवढंच करायचं आहे आपल्याला नेक्स्ट फॉर धिस रिएक्शन फॉर द रिएक्शन ही गिवन आहे आपल्याकडे बघा ही इथेही ललकोलॉलीस मगाशी जी केली होती ना तशी वाली रिॲक्शन आहे तर डेल्टा यू इज हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम द हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय डेल्टा एच तर डेल्टा एच असतो डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी आणि डेल्टा एन इथे काय येणार आहे तर मायनस वन म्हणून मग डेल्टा यू मायनस आर टी डेल्टा यू मायनस आर टी म्हणजे हा ऑप्शन डी राईट नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इंटेन्सिव प्रॉपर्टी नॉट एन इंटेन्सिव को प्रॉपर्टी इंस इंटेन्सिव नहीं है प्रेशर इंटेन्सिव है हीट कैपेसिटी नहीं है हा ऑप्शन जा सर्फेस टेन्शन इंटेन्सिव है विस्कोसिटी पे इंटेन्सिव है ठीक है नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग इज अ पेयर ऑफ एक्सटेन्सिव एंड इंटेन्सिव प्रॉपर्टी एक्सटेन्सिव प्रॉपर्टी एंड इंटेन्सिव वॉल्यूम वॉल्यूम इज अ एक्सटेन्सिव प्रॉपर्टी प्रेशर इंटेन्सिव हा झाला ऑप्शन करेक्ट सरफेस टेन्शन इंटेन्सिव्ह हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह उलटा आहे इंटर्नल एनर्जी इंटरनल एनर्जी इज अ एक्स्टेन्सिव्ह प्रॉपर्टी अमाऊंटवर डिपेंड करेल टेम्परेचर इट इज अ इंटेन्सिव्ह ओके हा पण बनेल मग व्हॉल्यूम एक्स्टेन्सिव्ह नंबर ऑफ मोस्ट एक्स्टेन्सिव्ह हा नाही बनला ॲक्च्युली इथे दोन ऑप्शन बनतील आता इंटरनल एनर्जी पण आहे आणि हा वाला पण ए आणि सी दोन्ही ऑप्शन इथे करेक्ट बनून जाणार आहेत ओके नेक्स्ट वन कॅल्क्युलेट डेल्टा यू इफ टू जूल ऑफ हीट डेल्टा यू इफ टू जूल ऑफ हीट इज रिलीज अँड टेन जूल ऑफ वर्क इज डन ऑन सिस्टीम वर्क डन ऑन सिस्टीम आहे म्हणून ते प्लस आणि हीट रिलीज आहे म्हणून ते मायनस सो टेन मायनस एट एट होऊन जाईल आमचं नेक्स्ट आयडियल गॅस इज कंप्रेस फ्रॉम वॉल्यूम ऑफ वन मीटर क्यूब टू फाय डी एम क्यूब बघा वन मीटर क्यूब टू फाय डी एम क्यूब वन मीटर क्यूब म्हणजे वन थाउजंड डी एम क्यूब कन्वर्जन आलं पाहिजे आणि मायनस टू फा फाय डी एम क्यू म्हणजे फाईव्ह मायनस वन थाउजंड हे असं असणार डेल्टा बी ठीक आहे आणि प्रेशर दिलं आहे झिरो पॉईंट टू म्हणजे ते आन्सर काय झालं बघा तर हा ओवरऑल मायनस 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 प्लस होऊन तो बनेल नाईन नाईन्टी फाईव्ह इन टू झिरो पॉईंट टू म्हणजे वन बाय फाय नाईन नाईन्टी फायचा वन बाय फाय वन नाईन्टी नाईन होऊन जाईल करेक्ट सो इथे आन्सर बनेल वन नाईन्टी नाईन आणि त्याला इन्टू हंड्रेड केलं हे एवढं ज्यूल सो so, किलो किती झालं किलो किलोज्यूल बनेल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन किलो जुल कन्वर्जन आहे फक्त राईट म्हणजे ऑप्शन डी थर्टीत बघा आयडियल गॅस इज अलाउड टू एक्सपांड झाला आहे कुठून टू डी एम क्यूब पासून सिक्स इन टू रेस टू मायनस थ्री मीटर क्यू म्हणजे सिक्स सिक्सला झालेला आहे तो सो सिक्स मायनस टू म्हणजे डेल्टा वी आपला पॉझिटिव्ह फोर असणार आहे आणि अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्स्टर्नल प्रेशर ऑफ वन बार सो मायनस पी डेल्टा वी करून टाकायचा मग तो बनून जाईल वन इंटू फोर आणि हा मायनस ॲज इट इज राहणार फोर झाला आणि फोर इंटू हंड्रेड फोर इंटू हंड्रेड म्हणजेच फोर हंड्रेड ज्यूल आणि फोर हंड्रेड जूल म्हणजे झिरो पॉईंट फोर किलो जूल होऊन जाईल नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोसेस हॅविंग डेल्टा व्ही डेल्टा व्ही झिरो म्हणजे काय तर आयसोकोरिक प्रोसेस आयसोकोरिक ऑप्शन बी आहे आयसोथर्मल काय असतं आयसोथर्मल डेल्टा टी इक्वल टू झिरो आयसोबारिक डेल्टा पी इक्वल टू झिरो एडियाबेटिक क्यू इक्वल टू झिरो नेक्स्ट सिस्टीम ऍब्झॉर्ब थर्टी किलोजूल ऑफ हिट थर्टी किलोजूल ॲब्झॉर्ब करते म्हणजे प्लस आणि परफॉर्म ट्वेल्व्ह ऑफ वर्क म्हणजे मायनस तो आंसर किलो जूल ऑप्शन डी करेक्ट सो दैट्स इट दीज आर योर क्वेश्चन ऑफ केमिकल थर्मोडानेमिक्स फ्रॉम सीईटी एग्जाम ट्वेंटी ट्वेंटी टू